मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। आज आपल्या भारतीय सरकारनं 10 दिवसापूर्वी एक सगळ्यात मोठा निर्णय घेतला, त्या निर्णयाचं स्वागत करावं असं वाटतंय का। अखंड हिंदुस्थान एकत्र झाला, आहे की नाही, एक झाला। आज सरकारने निर्णय घेतला, आर्टिकल 370 रद्द, कलम रद्द केला। मग हे श्रेय द्यायचं कुणाला? लोकसभेमध्ये बसले 543 खासदार त्यांना? नाही नाही नाही, माझं एक वैयक्तिक मत आहे, 70 वर्षापासून डोळ्यात तेल घालून हातामध्ये बंदूक धारण करून आई वडिलांचा त्याग, पत्नीचा त्याग, मुलाबाळांचा त्याग, सगळ्यांचा त्याग करून ज्यांनी या मातीचं रक्षण केलं तो भारतीय जवान आहे। हे 370 श्रेय फक्त जवानाला जाते अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे। आज श्रेयाची वाटाघाटी चालू आहे, श्रेय घेण्याकरता सगळे लढतात, पण ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं अहो त्यांना फिराव वाटतं, कुठेतरी जावं वाटत नाही, त्यांना भावना नाही, त्यांनाही पत्नी आहे, त्यांना कुठेतरी फिराव वाटतं, मुलं बाळ आहे, आईचा त्याग आहे, सगळं काही आहे, पण ते बिचारे फक्त आमचा तिरंगा सुरक्षित राहावा आणि आमची माती सुरक्षित राहावी, सगळ्यांनी एकत्र नांदावं हीच अंतकरणामध्ये इच्छा आहे। म्हणून तर ते जीवाशी खेळतात, जीवाशी खेळतात, त्यांच्यामुळे हे सगळं श्रेय आहे बर का। ते बिचारे फक्त तिरंग्याकरता मरतात आणि तिरंग्याकरता जगतात। एखाद्या जवानाला जर तुम्ही विचाराल तुझं तिरंग्यावर प्रेम किती आहे, तर तो जवान काय म्हणतो आहे का, तो म्हणतो दुनिया में मिल जाए असी कही मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा। सोनो से लिपट कर लोटो से समिट कर मरे ही कही मगर तिरंगो जैसा खूबसूरत कफन नहीं होगा, कफन नहीं होगा। तो जवान जगतो तिरंग्या करता मरतो तिरंग्या करता, त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवा। आणि दुसरी गोष्ट आहे, भारतात राहतोय, या देशाचं मीठ खातोय, या देशाशी कधी गद्दारी करू नका। आमच्या भारतीय सरकारने आम्हाला संदेश दिला स्वच्छतेचा, एक कदम स्वच्छता के ओर, प्रत्येकाच्या खिशात संदेश आहे, नोटेवर छापून आले ना। आज माती स्वच्छ ठेवा, घाणेरडी माती करू नका, या मातीचे आमच्यावर उपकार आहे, मातीबद्दल कृतज्ञता ठेवा। मातीवर किती पाप करतो आम्ही, निसर्गाच्या विरुद्ध पापाच्या घटना याच मातीवर आहे, निसर्गाच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य याच मातीवर आहे, पण या मातीने कधी तक्रार केली नाही। या मातीने जर ठरवलं एका क्षणात धरणीकंप भूकंप होईल, सगळं संपून जाईल, पण ही माती आम्हाला आधार देते, तिचे आमच्यावर उपकार आहे, हिच्याशी गद्दारी करू नका। बरेच लोक भारतात राहतात, भारत माता की जय म्हणायचं त्यांना लाज वाटत असेल तरी इथे राहायचा आमचा अधिकार नाही। एक जण बोलला मी म्हणणार नाही भारत माता की जय, त्याचं नाव कशाला घ्यायचं व्यासपीठावर, एवढा पुण्यवान आहे का, नाही सांगणार, तुमच्या लक्षात येईल। पण ऐका, भारत माता की जय या शब्दावर किती निष्ठा असावी। या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यांनी सांगितलं, माणसाने मेल्यावर सुद्धा त्याच्या हाडाने भारत माता की जय म्हणावं, एवढं प्रेम या मातीवर करावं। अटलजीची कविता सांगतो आणि थांबतो, भारत कोई भूमिका तुकडा नाही है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष। अटलजी कहते, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है, इसकी हर एक नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो इस भारत के लिए, लेकिन मरने के बाद भी गंगा जल में जब हमारी अस्थियां बहेगी तो कोई कान लगाकर सुन लो, एक ही आवाज आएगा, भारत माता की जय। अहो आम्ही मेल्यावर आमचे हाडं भारत माता की जय म्हणावं, एवढं प्रेम या मातीवर आम्ही नक्कीच करावं, हे आम्हाला धारण करते। आणि पाऊस वगैरे सगळं चांगलं व्हावं याच्याकरता असं जर वाटत असेल तर गायीची सेवा करा, गायीला कत्तलखान्यात पाठवू नका, कारण ज्या गावात गायीची कत्तल होते त्या गावात कधी पाऊस पडत नाही। नाथ महाराज सांगतात, जे क्षेत्री गो हत्या घडे ते क्षेत्री पर्जन्य न पडे, आवर्षण घडे सर्व काळ। ज्या गावात गायीची कत्तल होते त्या गावात कधी पाऊस पडत नाही। मग लोक म्हणतात 1000 फूट बोर घेतला, खाकानन फोपाटा संघच बाहेर आला, काही दिवसांनी जाळ निघन पण पाणी लागणार, त्या बीडला बोरची गाडी जाळली, जाळ निघला, 1200 फूट बोर घेतला। मला सांगायचं काय, देशाबद्दल धर्माबद्दल वडीलधाऱ्या माणसाबद्दल कृतज्ञता ठेवा, प्रेमाने वागा। निळं भोर आकाश आहे, आहे की नाही, त्यांनी कधी जातीवाद केला का? तो म्हणला नाही मी बुद्धांचा आहे। हिरवा गार निसर्ग आहे, तो म्हटला नाही मी कधी इस्लामी आहे।
सकाळी सूर्य उदय झाल्यानंतर तो भगवा दिसतो. तो कधी म्हटला नाही मी हिंदूच आहे. सगळेजण एकत्र येऊन या निसर्गाला सुंदर बनवत असेल तर का जातीवाद आहे? कधी कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हरी नांदतो याचं भान ठेवा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यासे नाही, अवघे रूपे तुझे देवा. वंदो भावे करू सेवा. सेवा संपलेली आहे. भगवान कृष्णाच्या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर आहे. श्रोत्याची शिस्त पाहून मला खूप आनंद वाटला. सुई पडेल इतकी शांतता आहे. सगळी मोठी मोठी मंडळी आपल्या गावामध्ये येतात आणि आपल्या गावातील कीर्तन ऐकणारा श्रोत्यांचा दर्जा चांगला आहे म्हणून तुमच्याकरता बोललो. ही सगळी हिमालयाच्या उंचीची सगळी साधक मंडळी आमचे समाधान महाराज आहे. खूप दिवसांनी भेट झाली बरं. आल्यानंतर पाहिलं आनंद वाटला. आमचे भाऊसाहेब महाराज आहे ज्यांचा गोड आवाज आहे, त्याचबरोबर आमच्या भागातील प्रसिद्ध कीर्तनकार रामेश्वर महाराज आज आवर्जून उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे आदरणीय श्रीकांतजी महाराज. नंदू महाराजांना बाहेर जावं लागलं अडचण असल्यामुळे महाराज या ठिकाणी आले, मृदुंगाची सेवा केली, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. नंदू महाराजांच्या संस्थेतली सगळी विद्यार्थी असेल, विणेकरी बाबा, माता भगिनी, पुरुष मंडळी, आदरणीय आमचे या ठिकाणी उगले बाबा आहेत, त्यांची पण साधना आहे. सुंदर आपल्या गावातील व्यक्तिमत्व. नंदू महाराज, परमेश्वर महाराज अतिशय गोड स्वभावाची माणसं आहेत. काय असतं, माणसाचा स्वभाव जर चांगला असेल तर त्याला मी तर सांगतो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जा, सगळी लोकं हातावर झेलतील. माणसाने फक्त प्रेम करावं, बोलणं चांगलं असावं. सेवा संपलेली आहे. सेवा करत असताना चुकून एखादा शब्द आला असेल, एखाद्याचं अंतकरण दुखवलं असेल, आई वडिलाचं अंतकरण करून क्षमा करा. जे बरोबर असेल ते आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे गुरुवर्य, वैकुंठवासी विठ्ठलबाबा घुले असतील, वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य, आमचे गुरुवर्य मारुती बाबा, गुरुवर्य जयराम बाबा यांचं असेल. जे चुकीचं असेल ते आमच्या बुद्धीचे दोष ते आम्हाला परत करा. न्यून नेते पुरते आधिकते सरते करुण घ्यावे तुमते विनवितासे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संते नो हे अंगभूत युक्ते ज्ञानेश्वर. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.